तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 9 हिंदी या विषयाची प्रथम घटक चाचणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 20 गुणांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 1 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमधील दिलेली प्रश्नपत्रिकेचा तुम्ही जर व्यवस्थित सराव केला तर तुमचा 100% नक्कीच फायदा होईल. आणि हो, हा व्हिडिओ देखील संपूर्ण पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि हो, तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर पहा, सर्वप्रथम आहे विभाग 1 गद्य. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, निम्नलिखित पठित गद्यांश पडकर दिली गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तर पहा, त्यांनी आता तुम्हाला इथे एक पठित गद्यांश दिलेला आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पठित गद्यांशावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण कीजे. तर त्यामध्ये पहिली आकृती आहे बच्चों द्वारा बिल्ली की खातिरदारी आणि दुसरं आहे चूहो और बिल्ली में तुलना. तर अशा ह्या तुमच्या 2 आकृत्या आहेत आणि ह्या तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्या पुढील प्रश्न आहे उत्तर लिखिए. तर त्यामध्ये पहिला आहे बिल्लियों के बारे में पुराणी मान्यता आणि दुसरा आहे गद्यांश में आई कहानी के प्रमुख पात्र. तिसरं उत्तर प्रश्न आहे बिल्ली किसके काबू में नाही आई आणि चौथा आहे समजदार जानवर. तर विद्यार्थी मित्रांनो, असे तुम्हाला 4 प्रश्न आहेत आणि यांची उत्तरे तुम्हाला या चौकटीमध्ये लिहायची आहेत. तर हे 4 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे तिसरा प्रश्न निम्नलिखित शब्द के लिंग बदलकर लिखे. तर पहा, इथे चूहा आणि कुत्ता याचे तुम्हाला लिंग बदलून लिहायचं आहे आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असेल. तर त्यापुढील आहे चौथा निम्नलिखित शब्द के विलोम शब्द लिखिए. तर पहा, समजदार आणि खुश यांचे तुम्हाला विलोम शब्द लिहायचे आहे आणि हे देखील तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे पाचवा पालतू पक्षी व प्राणियों का पालन हमें करना चाहिए इस विषय पर 25 से 30 शब्द में स्वमत प्रकट कीजिए. तर पहा, असा हा तुमचा प्रश्न आहे आणि याच्यावरती तुम्हाला 25 ते 30 शब्दांमध्ये तुमचं स्वमत लिहायचं आहे आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे आता विभाग 2 पद्य. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2, निम्नलिखित पठित पद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तर पहा, तुम्हाला आता इथे पठित पद्यांश दिलेले आहे, याचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर याचे एकदा व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण यावरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पद्यांशावरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण कीजे. तर पहा, कवी के अनुसार किताबो की बदली हुई दो बाते. तर पहा, ही तुमची आकृती आहे आणि ही तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ही तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा उत्तर लिखे. पद्यांश में मानवीकरण किया गया है जिनका वे. तर पहा, त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचं आहे आणि ही 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे दुसरा देखणे की अर्थमय प्रतियुक्त शब्द. तर या चौकटीत उत्तर लिहायचे आहे. तर हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे दुसरा प्रश्न निम्नलिखित शब्द के लिंग पहचान कर लिखिए. तर किताबे आणि रिश्ते यांचे तुम्हाला लिंग बदलून लिहाय पहचान कर लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे तिसरा उपयुक्त पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ लिखिए. तर पहा, इथे तुम्हाला जे 4 ओळी म्हणजेच पहिल्या 4 ओळींचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. या 4 ओळींचा तुमच्या भाषेत तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा आहे आणि ते तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे.
तर त्यानंतर आहे आता विभाग 3 भाषा अध्ययन व्याकरण. तर पहा विभाग 3 तुम्हाला व्याकरण घटकावर आधारित आहे. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 3 सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर त्यामध्ये आहे पहिला प्रश्न अधरेखांकित शब्द का शब्द भेद पहचान कर लिखिए. तर पुस्तकों में मिला करते थे सुखे फूल और महके खुए रुके. तर याचा तुम्हाला शब्दभेद पहचान कर लिहायचा आहे आणि ही तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे दुसरा निम्नलिखित अवयव में से किसी एक अवयव का अपने वाक्य में प्रयोग कीजिए. तर क्योंकि आणि हा याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे या दोन्हीपैकी एका कोणत्याही शब्दाचा आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील तिसरा प्रश्न आहे कृती पूर्ण कीजिए. संधी शब्द संधी विच्छेद आणि संधिभेद याची तुम्हाला अशी इथे कृती पूर्ण करायची आहेत आणि हे तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे आता विभाग 4 भाषा उपयोजित लेखन. तर त्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 विज्ञापन लेखन. तर निम्नलिखित जानकारी के आधार पर 50 से 60 शब्द में विज्ञापन तयार कीजिए. तर पहा संगणक प्रशिक्षण केंद्र का विज्ञापन विशेषतः समय अनुभव और संपर्क याच्यामुळे याच्या मुद्द्यावरून तुम्हाला 50 ते 60 शब्दामध्ये विज्ञापन लिहायचं आहे आणि हे तुम्हाला 4 मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमची इयत्ता 9वीतील हिंदी या विषयाची प्रथम घटक चाचणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि आपले एम स्टडी यूट्यूब चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.